नमस्कार, मी दीपाली, आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। यशाच्या मार्गात आशा आणि निराशा अशा दोन्ही गोष्टी असतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आयुष्यात एकेकाळी इतकी निराशा आली होती की त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली होती। खासगी आयुष्यात आलेल्या वादळानं शिंदे पूर्णपणे खचले होते आणि असंच काहीसं घडलं होतं द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत सुद्धा। पण एवढे मोठे दुःखाचे डोंगर कोसळल्यानंतर सुद्धा द्रौपदी मुर्मू आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा कसे उभे राहिले एकदा पाहाच। निराशेमुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतःला एका बंद खोलीत डांबून ठेवलं होतं, पण एका काळोख्या रात्रीनंतर उजेडही असतोच आणि यासाठी कोणी ना कोणी कारण ठरत असतं। शिंदेंच्या आयुष्यात हे माध्यम त्यांचे गुरु दिवंगत आनंद दिघे ठरले आणि अशीच गोष्ट राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची सुद्धा आहे। त्यांच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या ज्याने त्या पूर्णपणे खचल्या होत्या, पण त्यांनी पुन्हा उभं राहून आयुष्यात पुढे जाण्याचं ठरवलं। महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय सर्वसाधारण घरातून, मूळचे ते सातारा जिल्ह्यातले। त्यांनी 11वीपर्यंतचं शिक्षण ठाण्याच्या मंगला हायस्कूलमध्ये घेतलं। कुटुंबाला आर्थिक आणि बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मजुरीसुद्धा केली आहे। आत्ता मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंनी कधीही राजकारणात येण्याचं ठरवलं नव्हतं। ते किसान नगर वागळे स्टेट 16 राहत होते। ते राहत असलेल्या परिसरातील महिलांना पाणी आणण्यासाठी अतिशय दूर जावं लागतंय आणि यासारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या एका मित्रानं त्यांना राजकारणात येण्याला सांगितलं आणि त्यानंतर त्यांची RSS एंट्री झाली। RSS सामील झाल्यानंतर त्यांनी रिक्षा चालवण्याचं काम सुरूच ठेवलं होतं। त्यावेळी त्यांचं लोकांशी भेटणं बोलणंही सुरू असायचं। त्याचवेळी आनंद दिघेसुद्धा या भागात आले। त्यांनी त्या परिसरातील लोकांना तुमच्या भागात नगरसेवक निवडायचं असल्याचं सांगितलं आणि त्यावर अनेक मुस्लिम आणि हिंदूंनी शिंदेंचं नाव पुढं केलं। आणि मग काय, शिंदेंची राजकारणातली कारकीर्द हळूहळू पुढे सरकत गेली आणि आज ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत। सुखाबरोबर दुःखही मागं येत असतं असं म्हणतात, तसंच काहीसं शिंदेंसोबत घडलं। 2 जून 2000 शिंदे 11 मुलगा दीपेश आणि 7 मुलगी शुभदासह साताऱ्याला गेले होते। आपल्या मुलांना ते बोटिंगसाठी घेऊन गेले आणि इथंच होत्याचं नव्हतं झालं होतं। तिथे त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या डोळ्या देखत पाण्यात बुडाली आणि या घटनेनं शिंदे पूर्णपणे खचले होते। त्यातून त्यांना बाहेर काढण्याचं, पुन्हा राजकारणात आणण्याचं काम हे त्यांचे गुरु आनंद दिघे यांनी केलं। शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय होऊ लागले आणि आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। भाजपच्या नेतृत्वाखाली NDA राष्ट्रपती पदाचे उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं आयुष्यही अनेक अडचणींनी भरलेलं होतं। ओडिशाच्या मयूरभंज या जिल्ह्यातल्या एका आदिवासी कुटुंबात मुर्मू यांचा जन्म झाला। 3 आई असलेल्या मुर्मू यांच्या जीवनात 2009 एक वादळ आलं। या वर्षात त्यांच्या एका मुलाचा मृत्यू झाला आणि या धक्क्यातून त्या बाहेर येतात न येतात तोच 2012 त्यांच्या दुसऱ्या मुलाचं रस्ते अपघातात निधन झालं आणि त्याआधी त्यांचे पती श्यामचरण मुर्मू यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं। 2 आणि पतीच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे कोसळल्या होत्या आणि खरं तर हे कोसळणं साहजिकच होतं, पण कालांतरानं दृढ हेतूनं त्यांनी या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग शोधला। आर्ट्स ग्रॅज्युएट मुर्मू यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक सर्वसाधारण कर्मचारी म्हणून केली। त्यानंतर त्या शिक्षक बनल्या आणि त्याही पुढे जात त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं आणि 1997 पहिल्यांदा नगरसेविका बनल्या। ओडिशातल्या रैरंगपूर विधानसभा मतदारसंघातून 2 भाजपच्या आमदार झाल्या आणि त्यानंतर 2000 ते 2004 या दरम्यान सरकारमध्ये मंत्रीही झाल्या। त्यानंतर केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारनं त्यांना 2015 झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडलं। मागील वर्षी 2021 त्यांचा कार्यकाळ संपला आणि येणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्या उमेदवार आहेत। खरं तर आयुष्यात अनेक अडचणी येत असतात, माणूस खचतही असतो, पण त्यातूनच बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व पुन्हा निर्माण करणं हे मात्र आपल्या हातात असतं। हे या दोघांनी, एकनाथ शिंदे आणि द्रौपदी मुर्मू यांनी आपल्याला दाखवून दिलं आहे।